AIN न्यूज शोध सत्याचा वेध बातमीचा। हिंदूवर होणारा अत्याचार सहन केला जाणार नाही असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी केले आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्रात होत असलेल्या हिंदू विरोधी दंगलीच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते। भारतीय जनता पार्टी जिल्हा जालनाच्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्रात होत असलेल्या हिंदू विरोधी दंगलीच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, प्रदेश निमंत्रित सदस्य रामेश्वर भांदरगे, बद्रीनाथ पठाडे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोकअण्णा पांगारकर, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस संध्याताई देठे, भाजपा जालना शहर अध्यक्ष राजेश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी आमदार संतोष पाटील दानवे म्हणाले की त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसतानाही जगात कोठेतरी मशिदीची नासधूस झाल्याची क्लिप व्हायरल करून महाराष्ट्रात अमरावती, मालेगाव आणि नांदेडसह इतरही ठिकाणी सामाजिक तेढ निर्माण करून दंगली घडून आणण्याच्या घटना घडत आहेत। महाराष्ट्रात अमरावतीमध्ये विशिष्ट लोकांचे जमाव, रस्त्यावर उतरून हिंदू बांधवांचे दुकाने, कार्यालये, गाड्या यांचा विध्वंस केला। जमावाने केलेल्या हिंसाचाराची उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून प्रामुख्याने अमरावतीमध्ये लोक रस्त्यावर उतरले। ही दंगल घडविणाऱ्या सूत्रधारांना आणि त्यांच्या समर्थकांना अटक केली पाहिजे। दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घातली पाहिजे। स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई बंद करावी। भारतीय जनता पार्टीच्या नेते कार्यकर्त्यांवरील पूर्वग्रह दूषित कारवाई थांबवावी आणि त्यांच्या विरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत। तसेच हिंदू बांधवावर दंगलीच्या माध्यमातून घडून आणणारा अत्याचार हिंदू बांधव कदापि यापुढेही सहन करणार नाही। अत्याचाराला जसेच्या तसे उत्तर देण्याची क्षमता हे ओळखून शासनाने त्वरित विशिष्ट समाजकंटक दंगलखोरांचा बंदोबस्त करावा असे संतोष दानवे बोलत होते। यावेळी आमदार नारायण कुचे, जालना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे, सिद्धिविनायक मुळे, कपिल दहेकर, भागवत बावणे आदींनी मार्गदर्शन केले। त्या ठिकाणी काही हिंदू लोकांच्या ज्या आपल्या दुकाना होता ते आपले व्यवहार सुरळीत असतानाही अचानक त्यांच्यावर भ्याड हल्ला होतो आणि सरकार त्यावर कुठलीही कारवाई करीत नाही। ते मोर्चे निघाले कुठलाही परवानगी न घेता या सरकारच्या आश्रयाखाली आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये आमचा एसटीचा कर्मचारी या ठिकाणी असुरक्षित आपल्याला पाहतो। आज ते त्या ठिकाणी सरकारमध्ये विलीनीकरण करण्याकरता ते या ठिकाणी माझा शेतकरी बांधव या ठिकाणी अतिवृष्टीने परेशान होता आणि हा समाज अस्थिर करण्याचा जो प्रकार ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी अशीच आघाडी सरकारचे लोक करत आहेत, यांच्या निषेधार्थ आपण सर्वजण बांधवांनो या ठिकाणी धरणे धरलेलो। प्रत्येकाने उल्लेख केला त्याप्रमाणे तुम्ही आम्ही आपण सर्वांनी आज या ठिकाणी सरकारला या धरण्याच्या माध्यमातून गांधीच्या पद्धतीने आणि अतिशय संयमाने या ठिकाणी होत असलेल्या अत्याचारावर तात्काळ तुम्ही त्या ठिकाणी विचार करावा आणि नको त्या पद्धतीने हिंदू समाजावर अत्याचार आणि अन्याय करणं थांबव अशी मागणी करण्यासाठी म्हणून आपण बांधवांनो या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत। सिद्धू भाऊनी, आबांनी आणि अजून माझ्यापूर्वी अनेकांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलं। 24 ऑक्टोबरला बांगलादेशमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षतेत भोकरदन आणि जाफराबाद विधानसभा मतदारसंघाची
आमदार संतोष पाटील दानवे यांच्या नेतृत्वामध्ये आज आपण 11 वाजेपासून सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी महिला पदाधिकारी सर्वच आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेलो आहात. अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं आणि संपूर्ण महाराष्ट्र या घटनेला जाणतो की त्रिपुरामध्ये काहीतरी घटना घडली किंवा नाही घडली या गोष्टीचा कुठल्याही प्रकारे शहानिशा न होता एक चिमुटभर समाज किंवा चिमुटभर एक संघटन त्या ठिकाणी येऊन हिंदूवर त्या ठिकाणी अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असतो. जर हा अत्याचार जर करत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ही शांत बसणार नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टीनं आज धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. मित्र तुम्हाला माहिती आहे की या राज्यामध्ये आघाडीचं सरकार आहे. या आघाडीच्या आणि बिघाडीच्या सरकारनं आपलं जे काही अपयश या ठिकाणी आहे हे अपयश लपविण्यासाठी अशा प्रकारचे तुतांड या राज्यामध्ये चालवलेले आहे. तुम्हाला माहिती आहे की निवडणुकीच्या पूर्वी जो मित्रपक्ष आपल्यासोबत होता आणि या सरकारमधला प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी सांगितलं बांधावर जाऊन की माझ्या शेतकऱ्याला अतिवृष्टी झालेली असल्या कारणानं 25,000 रुपये हेक्टरी अनुदान या ठिकाणी दिलं पाहिजे. अरे अवघ्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला या गोष्टीची भुरळ आणि विसर पडतो. त्या ठिकाणी तुम्ही जेवढं बोललात तेवढी सुद्धा मागणी आमच्या शेतकऱ्यांची या ठिकाणी पूर्ण केली नाही. लगेच तुम्ही विसरला 25,000 तर काय, तुम्ही 10,000 रुपये सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या डोळ्याच्या आसू पुसण्याचं काम त्या ठिकाणी केलं नाही. आणि म्हणून अशा ज्या काही घटना या राज्यामध्ये घडतात, राज्यामध्ये सुरक्षित कोण आहे? आमच्या महिला भगिनी सुरक्षित नाही, आमचा शेतकरी बांधव या ठिकाणी सुरक्षित नाही. अरे या ठिकाणी ज्या देशाचे आधारस्तंभ असतात असे विद्यार्थी सुद्धा सुरक्षित या ठिकाणी नाही. तुकाराम राठोड, AIN News, जालना.